नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांच्या घटना नित्याची बाब झाली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबईला परतणारं एका कुटुंबावर अपघाताची काळी छाया पसरली आहे. सोमवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पनवेल तालुक्यातील भातांगावच्या हद्दीत भीषण दुर्घटना घडली. टाटा सफारी क्रमांक MH11BH3173 ही घेऊन सातारा फलटण येथील कार चालक तुषार राम महानवर हे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबई बाजूकडे 4 प्रवाशांना घेऊन जात होते. मात्र सफारी भातांगावच्या हद्दीत आली असता पावसात निसरड्या रस्त्यावरून गाडी घसरली. रस्त्याकडच्या बॅरियरवरून शोल्डर लेनच्या रेलिंगला ठोकर मारून टाटा सफारी थेट शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात एक महिला मृत्यूमुखी पडली असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झालेत. 28 तारखेला मुलाचं लग्न झाल्यानंतर हे कुटुंब देवदर्शनासाठी गेलं होतं. ते मुंबईकडे परतताना भातांड नजीक हा अपघात झाला. अपघातात विक्रोळी येथील उज्ज्वला रामचंद्र धडस वय वर्ष 47 या मृत्यूमुखी पडल्या आहेत, तर प्राजक्ता वैभव धडस वय वर्ष 26 या गंभीर जखमी आहेत. वैभव रामचंद्र धडस वय वर्ष 29, रामचंद्र बापू धडस वय वर्ष 57 आणि कार चालक तुषार राम महानवर वय वर्ष 37 यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातग्रस्तांना IRBच्या अँब्युलन्सनं FGM हॉस्पिटल कामोटे येथे दाखल करण्यात आले. अपघातस्थळी महामार्ग पोलीस केंद्र पळसपे, देवदूत आणि अपघातग्रस्त टीमने तातडीने मदतकार्य केलं. वादळवारा लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे, खालापूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.